जालन्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जागेबद्दल काही संभ्रम असल्याची चर्चा आहे. कोणत्या जागेबद्दल? बरं बरं. तर या सभेमध्ये आपण आग्रही भूमिका मांडत आहोत, काय चर्चा सुरू आहे? नाही, परतूरची जागा ही काँग्रेसकडे होती आणि काँग्रेसकडेच राहील. कारण आमच्याकडून जालना जिल्ह्यामध्ये ज्या दोन जागा विशेषतः काँग्रेसकडे आहे त्यातली एक आहे जालना प्रॉपर आणि दुसरी आहे परतूर मंठा. दोन जागा काँग्रेसकडे आहे आणि पूर्वी दोन जागा ह्या आपल्या यांच्याकडे होत्या, आपल्या राष्ट्रवादीकडे, आणि आता एक जागा राष्ट्रवादीकडे त्यांनी अजून मागितलेली आहे. पण हा सगळा तिढा काल रात्री सुटला असं म्हणतात. कदाचित आज दुपारपर्यंत त्यांची एकत्र पत्रकार परिषद आमच्या सगळ्या नेते मंडळीची आहे आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचे उत्तर मिळते. परंतु ती जागा आमच्या बाजूने राहील अशी मला खात्री आहे. पुन्हा त्या जागेवरून वाद झाला आहे, आज पुन्हा बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी म्हटलं, महाविकास आघाडी म्हटल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं मला जागा सुटली पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची जागा ही आमचीच जागा आहे आम्हाला मिळाली पाहिजे, राष्ट्रवादीला वाटतं त्यातली एखादी जागा आम्हाला अजून मिळेल का. स्वाभाविक आहे ना, काम मागणी करू नये प्रत्येकाने, ती मागणी होतच असते. लोकसभेचं वातावरण अजून कायम आहे? 100%, 100% कायम आहे साहेब. तुम्ही थोडं गावात चला, गावाकडे चला, आत्ता कळेल काय परिस्थिती. साहेब सोयाबीनचा भाव अजूनही 38 आहे, साहेब कापसाचा भाव अजूनही 6,000 आहे, दुधाला भाव अजूनही 25 रुपये आहे. काय करतील लोक मला सांगा. लोकांचं परिस्थिती, लोकशाही लोकसभेची निवडणूक झाली म्हणून या राज्यातल्या सरकारने खूप काही चांगलं काम केलेलं आहे असं अजिबातच नाही साहेब. तुम्हाला परत सांगतो, आमच्या एका पत्रकार मित्राने सांगितलं, तुम्हीच बोलले मला वाटतं की अय तुम्ही लाडक्या बहीण आल्यानंतर बॅग फुटवर गेलो का. नाही, त्यांनी जे जे उद्योग केले त्याच्यामध्ये त्यांच्या पायावर धोंडा पाडूनच घेतलाय. त्यांनी लोकांना कळून चुकलंय की हे लोक निवडणूक समोर आली म्हणून एवढे सगळे निर्णय करताय. आणि लोकांनी इथपर्यंत बोलले साहेब की तुम्ही मतदान करा, मतदान नाही दिलं तर आम्ही पैसे परत घेऊ, इथपर्यंत हिंमत गेली. याचा अर्थ तुम्ही एका मतदानाला दिले का 1,500 रुपये आमच्या माता भगिनींना? नाही. म्हणून लोकांना कळून चुकलंय की हे आता मरता हो क्या नाही करता तशी गंमत आहे. बहुजन वंचित आघाडी असेल किंवा नाही साहेब, नाही होणारच नाही. मी सांगतो तुम्हाला, या देशातल्या सगळ्या मतदारांनी मायनॉरिटी सहित मायनॉरिटी ओबीसी जनरल अजून जे काय 18 पगड जाती धर्म आपल्या देशात राहतात या आपल्या राज्यातल्या मतदारांनी ठरवून टाकलंय की यावेळेला महाविकास आघाडीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायचंय. हा निर्णय साहेब, आपण निकाल लागल्यावर भेटू. तुम्ही म्हणाले, तुम्ही बोलले होते ते खरं आहे. सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा जिल्ह्यातल्या निवडून येतील साहेब यावेळेला, खात्रीने सांगतो आपल्याला 100%. सगळ्याच्या सगळ्या नाही, जरांगे साहेबाच्या बद्दल मी आज आता तुमच्या सोबत काही वक्तव्य करणं योग्य नाही. कारण त्यांचा अजून 100% काय करायचा हा निर्णय झाला नाही. तो निर्णय झाल्यावर मग आपल्याला बोलते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.